ओके सो लास्ट लेक्चर वी डिस्कसिंग द स्टैटिक रिले. सो इन दिस लेक्चर वी डिस्कसिंग अबाउट द माइक्रो प्रोसेसर बेस्ड न्यूमेरिकल रिले. ओके सो अगेन वी कन्सिडर द आउट सेकंडरी सिटीचं जे काही सेकंडरीचं आउटपुट आहे हे आपण कन्सिडर करणार आहे फॉर द मेजरिंग ऑफ द फॉल्ट करंट. ओके सो याच्यामध्ये जो की सिटीचं सेकंडरीचं आउटपुट आहे इट इज जे काय आपल्याला आउटपुट मिळणार आहे हे इन टर्म्स ऑफ द करंट मिळणार आहे. ओके सो जे काय सिटीचं सेकंडरीचं आउटपुट आहे हे मिळताना इन टर्म्स ऑफ काय मिळणार आहे करंट मिळणार आहे. ओके सो अगेन वी कन्वर्ट दॅट विथ दॅट वी कन्वर्ट दी करंट जी काय सिटीचं आपलं आउटपुट आलं आहे सेकंडरीचं. सो करंट इज कन्वर्ट आय टू व्ही कन्व्हर्टरनं आपण काय करणार आहे करंटचं व्होल्टेजमध्ये कन्वर्जन करणार आहे. ओके सो आफ्टर कन्वर्जन ऑफ करंट इन टू दी व्होल्टेज इट गिव्ज सिग्नल टू दी रेक्टिफायर. ओके सो रेक्टिफायरला सिग्नल दिल्यानंतर रेक्टिफायर काय करते ए सी टू डी सी. ओके सो आता नंबर ऑफ इथं जर समजा इनपुट्स नंबर ऑफ जर इनपुट्स असतील सो काय करणार आहे तुमचं सगळे इनपुट्स आपण कोणाला देतो आहे एका मल्टिप्लेक्सरला देतो आहे. सो मल्टिप्लेक्सरचं फंक्शन काय आहे मल्टिप्लेक्स करते ते सो नंबर ऑफ इनपुट्स अँड गिवन बॅक टू दी वन आउटपुट. ओके सो लाईक दॅट सो मल्टिप्लेक्सर विच कन्वर्ट्स द सिग्नल सिग्नल्स दॅट शुड बी गिवन फ्रॉम द रेक्टिफायर. ओके सो रेक्टिफायरकडनं आलेले जे काय सिग्नल्स आहेत हे मल्टिप्लेक्सर काय करणार आहे कन्वर्ट करणार आहे. ओके सो कन्वर्ट केल्यानंतर इट इज गिवन सिग्नल टू द ए टू डी कन्वर्टर दॅट इज ॲनॉलॉग टू डिजिटल कन्वर्टर. ओके सो ॲनॉलॉग टू डिजिटल कन्वर्टरला आपण काय करणार आहे सिग्नल देणार आहे. ओके सो ॲनॉलॉग टू डिजिटल सिग्नल पास केल्यानंतर काय होणार आहे सो आपलं जे काय मायक्रो प्रोसेसर आहे हा मायक्रो प्रोसेसर वर्क्स ऑन दी ॲनॉलॉग टू सॉरी मायक्रो प्रोसेसर इज वर्क्स ऑन दी डिजिटल सिग्नल्स ओनली. ओके सो फॉर दॅट पर्पज वी कन्वर्टेड दॅट ए सी सिग्नल सॉरी ॲनॉलॉग सिग्नल इन टू दी डिजिटल सिग्नल. ओके सो आफ्टर दॅट द प्रोसेस आता सिग्नल आपल्याकडे आलेला आहे. ओके सो त्याला कन्वर्ट केलं आहे आपण डिजिटलमध्ये. सो दिस मायक्रो प्रोसेसर सेंड्स सिग्नल टू दी ॲनॉलॉग टू डिजिटल कन्वर्टर दॅट यू स्टार्ट्स दी कन्वर्जन. ओके सो जो काही सिग्नल आला आहे त्या सिग्नलला आपण काय करते स्टार्ट ऑफ दी कन्वर्जन करते आणि ज्यावेळेला तुमचं कन्वर्जन जे काय होणार आहे पूर्ण जे काय प्रोसेस जे काय सिग्नल तुमचा ॲनॉलॉग टू डिजिटल कन्वर्ट झाल्यानंतर जो डिजिटल फॉर्ममध्ये आपल्याला कन्वर्जन झालेला आहे. ओके सो याच्यामध्ये काय असणार आहे जो तुमचा मायक्रो प्रोसेसर आहे हा मायक्रो प्रोसेसर काय करणार आहे सिग्नल देणार आहे सिग्नल्स गिव्ज टू दी ए डी सी. ओके दॅट इज ॲनॉलॉग टू डिजिटल कन्वर्टर टू स्टार्ट दी कन्वर्जन. ओके टू स्टार्ट दी कन्वर्जन. ओके सो कन्वर्जन स्टार्ट करण्यासाठी तो काय करणार आहे सिग्नल देणार आहे. ओके सिग्नल दिल्यानंतर आफ्टर दी कम्प्लिशन ऑफ कन्वर्जन त्यालाच काय म्हटले एंड ऑफ कन्वर्जन. ओके सो कन्वर्जन एंड झाल्यानंतर तुमचा मायक्रो प्रोसेसर चेक करणार आहे प्रत्येक वेळेला की कन्वर्जन झालं आहे का नाही. ओके सो इफ सपोज त्याला सिग्नल भेटला की कन्वर्जन पूर्णपणे झालं आहे. ओके सो मायक्रो प्रोसेसर काय करणार आहे की जो की तुमचा सिग्नल आलेला आहे हा डी सी फॉर्ममध्ये सो ते काय करणार आहे सॉरी डिजिटल फॉर्ममध्ये असणार आहे सो तो काय करणार आहे करंटची जी काय येणारी व्हॅल्यू आहे ती व्हॅल्यू काय करणार आहे कॅल्क्युलेट करणार आहे. जी करंटची व्हॅल्यू मिळाली त्या करंटच्या व्हॅल्यूला पिकअप करंटसोबत की जो की तो आपण काय केलेला असणार आहे ऑलरेडी काय केलेला असणार आहे सेट केलेला असणार आहे. ओके सो त्या पिकअप करंटसोबत ते काय करते त्या व्हॅल्यूला कम्पेअर करणार आहे. ओके जर पिकअप करंटपेक्षा जी डिजिटल फॉर्ममध्ये व्हॅल्यू आपण इथून कन्वर्ट करून जी व्हॅल्यू आलेली आहे ही व्हॅल्यू जर पिकअप करंटपेक्षा जास्त झाली असेल सो दॅट टाईम जो की तुमचा मायक्रो प्रोसेसर आहे डिपेंडिंग अपॉन दॅट प्रोग्रामिंग हाऊ मच टाईम डिले यू गिव टू द ट्रिप सिग्नल जनरेट करण्यासाठी. ओके सो तुमचा मायक्रो प्रोसेसर ट्रिप सिग्नल काय करणार आहे जनरेट करणार आहे. ओके सो सिम्पल आहे सिटी काय करणार आहे जो की तुमचा इनपुट साईडचा करंट सिग्नल आहे तो करंट सिग्नल घेऊन त्याला काय करणार आहे तो जो पास करणार आहे. नेक्स्ट आय टू व्ही कन्वर्टर काय करणार आहे करंट टू व्होल्टेजला कन्वर्ट करणार आहे इट गिव्ज टू द रेक्टिफायर रेक्टिफायर कन्वर्ट्स ए सी टू डी सी
मल्टीप्लेक्सर अगेन गिव्स सिग्नल म्हणजे नंबर ऑफ इनपुट्स त्याला आपण देतो आणि सिंगल आउटपुट मिळते. ओके सो मल्टीप्लेक्सरचं जे काय आउटपुट आहे कुठं देतो आपण ॲनालॉग टू डिजिटल कन्व्हर्टरला. ॲनालॉग टू डिजिटल कन्व्हर्जन काय करते, एट ॲनालॉग टू डिजिटल जो काय डिजिटल सिग्नल आहे आपल्या मायक्रोप्रोसेसरला लागतो आहे तो देतो आहे. ओके सो मायक्रोप्रोसेसरला सिग्नल मिळाल्यानंतर मायक्रोप्रोसेसर गिव्ज सिग्नल्स बॅक टू दी ॲनालॉग टू डिजिटल कन्व्हर्टर टू स्टार्ट दी कन्व्हर्जन. ओके सो टू स्टार्ट दी कन्व्हर्जन मीन्स कन्व्हर्ट ॲनालॉग टू डिजिटल. ओके सो ॲनालॉग टू डिजिटल कन्व्हर्जन केल्यानंतर त्याला आपण काय म्हणते, पूर्ण झाल्यानंतर प्रोसेसला एंड ऑफ कन्व्हर्जन म्हणते. ओके सो पूर्ण प्रोसेस झाल्यानंतर आपल्याला जो काय डिजिटल सिग्नल किंवा डिजिटल फॉर्ममध्ये करंटची व्हॅल्यू मिळणार आहे ते डिजिटल व्हॅल्यू आपण करंटची फाइंड आउट करणार आहे. फाइंड आउट केल्यानंतर इट कम्पेअर्स विथ दी पिकअप करंट. इफ सपोज जर पिकअप करंटपेक्षा जी की डिजिटल फॉर्ममध्ये आपण जी काही इकडून व्हॅल्यू आलेली करंटची आहे ती कन्वर्ट केल्यानंतर जर ह्या करंटची व्हॅल्यू जास्त आली असेल सो मायक्रोप्रोसेसर गिव्ज ट्रिप सिग्नल टू दी ट्रिप सर्किट अँड दिस रिले इज ऑपरेटेड. ओके सो दिस इज द मायक्रोप्रोसेसर बेस्ड न्यूमरिकल रिले. ओके थँक्यू.